नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। बघा, आज आहे 10 ऑक्टोबर आणि 10 ऑक्टोबरच्या रिलेटेड ज्या ज्या अशा महत्त्वाच्या ज्या चालू घडामोडी आहेत त्या आपण इथे कवर करणार आहोत। इथे टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, ती तुम्ही जॉईन करा, जेणेकरून तिथे जे लेटेस्ट पोस्ट केल्या जातील, PDF ज्या अवेलेबल केल्या जातील त्या तुम्हाला तिथे मिळतील। ओके, तुम्हाला हे लेक्चर कसं वाटतंय हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, आणि जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं तर लाईक करायला तुम्ही विसरू नका। तुमच्या कमेंट्स, तुमचे लाईक्स हे जे असतं ते एक इन्स्पिरेशन असतं। चला सुरुवात करू लेक्चरला। बघा, लेक्चरला सुरुवात करण्याआधी आपण काल जे क्वेश्चन पाहिले त्याचे एक थोडक्यात रिव्हिजन करणार आहोत। बघा, काल काय पाहिलेलं आपण, खालपैकी कोणाला 2020 सालचा साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळालेला आहे। तर बघा, 2020 सालचं साहित्यातील नोबेल झालेलं आहे, तर ते मिळालेलं आहे लुईस ग्लॅक यांना। ओके, याच्यावरून तुम्हाला सांगितलेलं की साहित्याचं नोबेल आहे, तर तुम्हाला भारतात कोणाला साहित्याविषयी मिळालेलं आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे। ओके, भारतीय सर्व माहीत पाहिजे, जोड्या लावाल तुम्हाला ते येऊ शकतं कोणत्या वर्षी आणि कोणत्या भारतीयाला कशामध्ये मिळालेलं आहे ते। बघा, पुढे बघितलेलं आपण, केरळमधील पहिल्या फूड पार्कचे उद्घाटन कोणत्या जिल्ह्यात करण्यात आले, तर हे कुठे करण्यात आलेलं आहे, पल्लक्कड येथे करण्यात आलेलं आहे। खालीपैकी कोणत्या ठिकाणी देशातील पहिले जैविक भाजी केंद्र, ओके, तर हे करण्यात आलेलं आहे श्रीनगर येथे। पुढे बघा, खालीपैकी कोणत्या देशाच्या महिला क्रिकेट संघाने सलग 20 वेळा जो आहे ते एक दिवसीय सामन्यांमध्ये विजेतेपद मिळवलेलं आहे, तर तो आहे ऑस्ट्रेलिया। पुढे बघा, खालपैकी कोण T20 सामन्यामध्ये 9000 पेक्षा जास्त धावा बनवणारे 9000 धावा बनवणारे पहिले भारतीय क्रिकेटर बनलेले आहेत, तर ते आहे विराट कोहली। चला, हे होतं आपण काल पाहिलेलं, आता आपण सुरुवात करू आजच्या करंट अफेअर्सला। बघा, आज जे आहे ते शांततेचं नोबेल डिक्लेअर झालेलं आहे, आणि हे शांततेचं नोबेल कोणाला मिळालेलं आहे असं तुम्हाला इथे विचारलेलं आहे, कोणत्या संस्थेला मिळालं हे विचारलेलं आहे। तर बघा, हे जे आहे हे मिळालेलं आहे वर्ल्ड फूड प्रोग्राम। आता वर्ल्ड फूड प्रोग्राम तुम्हाला इथे कळला असेल, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हे याचं उत्तर आहे। आता वर्ल्ड फूड प्रोग्राम हे जे आहे ही युनायटेड नेशनचीच एक संस्था आहे, जी की जगभरामध्ये जे आहे ते जगभरामध्ये बऱ्याचशा अशा देशांमध्ये जे आहे ते काय करते, फूड प्रोव्हाइड करण्याचं काम करत असते। ओके, तर आपण याच्याविषयी एक थोडक्यात बघू की कोणी उपाशी राहू नये म्हणून यांनी संघर्ष केला होता। गेल्या 5 दशकापेक्षा पण जास्त कालावधीपासून ही संस्था कार्यरत आहे, आणि त्यांना 2020चं जे आहे ते शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे। बघू याच्याविषयी डिटेलमध्ये माहिती। 2020चे शांततेचे नोबेल पारितोषिक संयुक्त राष्ट्राच्या वर्ल्ड फूड प्रोग्राम या संस्थेला देण्यात आलेले आहे। ओके, कोणीही उपाशी झोपू नये म्हणून संघर्ष करणारे सर्वोच्च असा हा सन्मान त्यांना देण्यात आलेला आहे। बघू अजून पुढे आपण, नॉर्वेमधील समितीने जे आहे ती यंदाची जे आहे शांततेच्या नोबेल पारितोषिकाची घोषणा केलेली आहे। जगभरामध्ये तणावपूर्ण आणि युद्धजन्य परिस्थितीत असणाऱ्या प्रदेशांमध्ये अन्न पुरवठा करण्याचे आणि शांततेचे काम करणाऱ्या या WPF नावाची ही संस्था आहे, वर्ल्ड फूड प्रोग्राम, यांना हा देण्यात आलेला आहे। बघा, कोणी उपाशी राहू नये म्हणजेच काय, झिरो हंगर या मोहिमेसाठी हे वर्ल्ड फूड प्रोग्राम आहे, ते गेल्या 5 दशकाहून अधिक काळापासून जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये ही संस्था काम करत आहे, आणि जसं तुम्हाला सांगितलं संयुक्त राष्ट्राची ही एक संस्था आहे, आणि दरवर्षी बघा 83 देशांमधील जवळपास 91,40,000 गरजू व्यक्तींना अन्न पुरवठा करते। आता तुम्हाला WPFचं सुद्धा माहीत पाहिजे, तर बघा WPFची स्थापना जी आहे ती 1961 साली झालेली आहे। ओके, आणि याचं मुख्यालय कुठे आहे, इटली रोम या शहरामध्ये आहे, आणि जगभरामध्ये जे आहे ते याच्या 80 हून अधिक देशांमध्ये असे जे आहेत त्या यांच्या शाखा आहेत। ओके, आता नोबेलच आलेलं आहे, तर आपण आत्तापर्यंत जे जे नोबेल पाहिले ते सुद्धा आपण इथे थोडक्यात एक रिवाइज करू की रसायनशास्त्रातील नोबेल कोणाला मिळालेला होता, तर इमॅन्युएल चार्पेंटियर आणि जेनिफर ए दौडना यांना। साहित्यातील नोबेल आपण आत्ताच पाहिलेला आहे की लुईस ग्लॅक यांना मिळालेला आहे। आणि त्यानंतर भौतिकशास्त्रातील नोबेल आहे तो रॉजर पेनरोज, रेनहार्ड गेंजेल आणि अंद्रिया गेज यांना मिळालेला आहे। ओके, आता बघू पुढचा प्रश्न। केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे दीर्घ आजाराने वयाच्या 74व्या वर्षी निधन झाले। मी हे वय घेण्याचा रिझन काय, कारण वय पण कधी कधी विचारलं जातं, 74व्या वर्षी निधन झालं तर त्यांच्याकडे कोणते मंत्रीपद होते। ओके, तर त्यांच्याकडे होते केंद्रीय ग्राहक व्यवहार व अन्न व वितरण मंत्री, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न व वितरण मंत्री होते। बघा, खूप इम्पॉर्टंट अशी व्यक्ती आहे, आणि त्यामुळे येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला जे आहे ते यांच्याविषयी क्वेश्चन पडू शकतो,
तर त्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीनं हे यांचं इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं गरजेचं आहे. बघा त्यांचा राजकीय प्रवास बघू आपण. तर असं बऱ्याच वेळेला विचारलेलं पण आहे, तर 8 वेळा लोकसभेवर बिहारचे प्रतिनिधित्व, सध्या ते राज्यसभेतून खासदार होते. मोस्ट इम्पॉर्टंट असं वाक्य आहे हे. पुढे बघा, संयुक्त समाजवादी पक्षातून त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. 1969 पहिल्यांदा ते बिहार विधानसभेत निवडून आले होते. असे मल्टीलाईन स्टेटमेंट आले की असे वाक्य तुम्हाला नक्की बघायला मिळणार आहेत. ओके, हे पण लक्षात ठेवा, संयुक्त समाजवादी पक्षातून. बघा विशेष काय, बिहार पोलीसमध्ये ते DSP म्हणून निवड झालेली होती 1969. आणि बघा DSP पदावरती त्यांची निवड होऊनसुद्धा त्यांनी तिकडे न जाता त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला होता. म्हणजे ऑलरेडी खूप टॅलेंटेड अशी ही व्यक्ती होती की ज्यांनी राजकारणामधून समाजसेवा करण्याचं ठरवलेलं होतं. पुढे बघा, 75 जी आणीबाणी झाली त्याला त्यांनी विरोध केला आणि त्यासाठी त्यांना तुरुंगातसुद्धा जावं लागलेलं होतं. सगळी वाक्य जी आहेत ती इम्पॉर्टंट वाक्य आहेत. मल्टीलाईनरमध्ये याच्यात कोणतंही वाक्य येऊ शकतं. 1977 जनता पार्टीच्या तिकिटावर हाजीपूर मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकलेली होती. पुढे आहेच बघा, 80, 89, 96, 98, 99, 2004 आणि 2014 लोकसभेमध्ये बिहारचे प्रतिनिधित्व केलेलं होतं. हे एक इम्पॉर्टंट आहे. 2000 रामविलास पासवान यांनी लोक जनशक्ती पार्टीची स्थापना केलेली होती. आणि 2004 रामविलास पासवान यांनी काय केलं होतं, तर लोकसभेची निवडणूक जिंकली पण 2009 ते पराभूत झालेले होते. 2010 पुन्हा ते राज्यसभेवर निवडून गेले. 2014 त्यांनी परत हाजीपूरमधून लोकसभा निवडणूक जिंकलेली होती. आणि 2014 जे आहेत ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये आहेत होते थोडक्यात. आणि मोदी सरकारमध्ये ते दुसऱ्यांदा त्यांच्यावर मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली होती. एवढे जे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला यांच्याविषयी माहीत असणं गरजेचं आहे. मल्टीलाईनर आलं की तुम्हाला यातलेच वाक्य 100% बघायला मिळणार आहेत. पुढचा क्वेश्चन बघू, संपूर्ण स्वदेशी बनावटीचे मेड इन इंडिया ओके असलेलं रुद्रम 1 हे क्षेपणास्त्राची चाचणी खालीलपैकी कुठे घेण्यात आली. बघा खूप इम्पॉर्टंट असं आहे, असं जे आहे ते तुम्हाला बरेच वेळेला विचारलं जातं, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा. आपण बरेच असे बघितलेले पण आहेत. तर याचं जे आहे ती चाचणी ओडिशामध्ये घेण्यात आलेली आहे. ओके, याच्याविषयी इम्पॉर्टंट असे पॉईंट, DRDO तयार करण्यात आलं अँटी रेडिएशन मिसाईल रुद्रम 1 याची Sukhoi-30 यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे. हे एक वाक्य तुम्ही लक्षात ठेवा, Sukhoi-30 यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे. ओडिशाच्या समुद्रकिनारी असलेल्या तटावर 11:30 जे आहे त्याचे यशस्वी प्रक्षेपण झालेलं आहे. संपूर्ण स्वदेशी बनावटीचं आहे. हे एक तुम्हाला वाक्य लक्षात ठेवायचं आहे, कारण असं हे तुम्हाला असणारच आहे विचारलं गेलं तर. आणि शत्रूवर कितीही उंचावर डागले जाऊ शकते, तसेच कुठल्याही प्रकारच्या सिग्नल तसेच रेडिएशन पकडण्यासाठी तत्पर आहे. त्याशिवाय आपल्या रडारमध्ये रेडिएशन घेऊनही नष्ट करू शकते. विशेष म्हणजे रुद्रम 1 या क्षेपणास्त्राला सुखोई आणि तेजस या दोन्ही लढाऊ विमानांमध्ये वापरले जाऊ शकते. इम्पॉर्टंट वाक्य आहे. चाचणी यशस्वी झाली तरीही रुद्रम या क्षेपणास्त्रामध्ये काही अपेक्षित असे बदल आहेत ते केले जातील आणि परत मग त्याची कदाचित टेस्ट घेतली जाईल आणि मग ती डिप्लॉय केलं जाईल. DRDO सुपरसॉनिक मिसाईल असिस्टेड रिलीज ऑफ टॉर्पिडो स्मार्ट या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले होते. हे मागेच केलेलं होतं, बरोबर. चला बघू पुढचा प्रश्न, मास्कच्या किमतीवर नियंत्रण ठेवणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले होत आहे. बघा कोरोना आला त्यानंतर डायरेक्ट मास्कची जी मागणी होती ती इतकी वाढली. ओके, तर त्याच्यामुळे कसं झालं की मग ऑब्व्हियस आहे की ज्यांचे बिझनेस आहेत त्यांनी त्यांच्या किमती त्यांच्या मनाप्रमाणे केल्या गेल्या. ओके, ब्रँडेड मास्कसुद्धा तुम्ही बघितले असतील. ओके, आता ब्रँडची नावं मी इथे घेत नाही, पण ब्रँडेड मास्कसुद्धा डायरेक्टनी केले होते. मग त्यांची किमती किती वाढावी असणार आहे. मग त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे जे आहे ते पहिलं राज्य कुठलं ठरलेलं आहे, तर महाराष्ट्र आपलं ठरलेलं आहे. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र. ओके, तरी पण आता आपण पुढे बघूच त्याची प्राईस काय ठरवलेली होती, पण शक्यतो बाजारमध्ये त्या प्राईजमध्ये अवेलेबल होतील पण नाही पण, राईट. हे शेवटी न्यूजसाठी आहे, पण बाकी इम्प्लिमेंटेशन किती होतं हे आपल्या आपण सांगू शकत नाही. बघा सरकारच्या मंजुरीनंतर N95 मास्क प्रकारानुसार सुमारे 19 ते 50 रुपयांना मिळणार आहे. आणि डबल ट्रिपल लेअर जे मुखवटे म्हणजेच मास्क अवघ्या 3 ते 4 रुपयात मिळाले जाते. म्हणजे सिम्पल जे असतात ते
पण आय डोंट नो की हे खरंच अवेलेबल होत आहेत का. यासह मुकुटांच्या किमतीवर नियंत्रण मिळणारे महाराष्ट्रातले पहिले राज्य ठरले आहे. सॅनिटायझरच्या किमती देखील कमी केल्या जात आहेत. हे पण आहे, सॅनिटायझरचा वापर केला जातो आहे, त्यामुळे सॅनिटायझरची मागणी वाढली आणि जिथे डिमांड वाढतं तिथे सप्लाय त्याप्रमाणे नाही झाला तर आपोआप प्राईस वाढत जाते. बघू पुढचा प्रश्न. खालीपैकी कोठे भारतातील सगळ्यात मोठे विमानतळ सुरू होणार आहे? हे जे विमानतळ आहे हे कुठे सुरू होणार आहे? तर नोएडा येथे होणार आहे. ओके, तर बघा, भारत नाही तर आशिया खंडातलं सर्वात मोठं एअरपोर्ट असणार आहे, याचं नाव सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, तर जेवर, जेवर इंटरनॅशनल एअरपोर्ट असणार आहे. याच्यासाठी खर्च बघा तर 29,500 करोड एवढा असणार आहे आणि हे जे असणार आहे ते पूर्ण डिजिटल असणार आहे. ओके, जस्ट लक्षात ठेवा, असं एक सिंग तुम्हाला जे आहे ते वन लाइनर म्हणून विचारलं जाऊ शकतं. पुढे बघू. खालीपैकी कोण RBI चे नवीन डेप्युटी गव्हर्नर झालेले आहे? बघा, तर RBI चे डेप्युटी गव्हर्नर किती असतात आणि मग कोणाची नेमणूक झालेली आहे आता, हे तुमच्यासाठी एक महत्त्वाचं आहे. तर बघा, आत्ता जे झालेले आहे ते M. राजेश्वर राव यांची झालेली आहे, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ओके, M. राजेश्वर राव. आणि कोणाच्या जागेवर झालेले तर NS विश्वनाथन यांच्या जागेवर झाले. कोणाच्या जागेवर झाले हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. मग आता चार जे आहेत ते डेप्युटी कोण आहेत ते सुद्धा माहीत पाहिजे तुम्हाला. एक आहेत ते MD पात्रा. ओके, MD पात्रा, त्यानंतर BP कानुग्नो आणि त्यानंतर MK जैन आणि हे जे आहे ते M. राजेश्वर राव. हे चार आहेत. तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की खालीपैकी कोणते डेप्युटी गव्हर्नर सध्या नाही आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला NS विश्वनाथन यांचं नाव असू शकतं, तर NS विश्वनाथन यांच्या जागी M. राजेश्वर राव यांची झाले. RBI चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत तर शक्तिकांत दास हे आहेत. RBI चं मुख्यालय कुठे आहे? मुंबईला आहे. RBI ची स्थापना कधी झालेली आहे? तर RBI ची स्थापना झालेली आहे 1935 RBI ची स्थापना झालेली आहे. बघू पुढे. आता बघा, कालचा क्वेश्चन काय आपण बघितलेला, खालपैकी कोणत्या राज्यात प्रदूषण कमी करण्यासाठी प्रदूषण विरोधी अभियान युद्ध प्रदूषण के विरुद्ध हे सुरू केलेलं आहे? तर हे दिल्लीमध्ये सुरू केलेलं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दिल्ली. आता तुमच्यासाठी होमवर्कसाठी क्वेश्चन आहे, ट्राय करा की याचं ॲन्सर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करण्याचं. तुमचे आणि तुम्हाला लेक्चर कसं वाटतं हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. पुन्हा एकदा सांगतो की तुमच्या कमेंट, तुमचं लाईक हेच एक इन्स्पिरेशन असतं. तुम्हाला लेक्चर खरंच आवडलं तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. ओके, हे सुद्धा एक माझ्यासाठी चांगली गोष्ट असणार आहे. बघा, आजचा क्वेश्चन काय आहे, ओझोनच्या थरावर होणाऱ्या परिणामावर काम केल्याबद्दल नोबेल पुरस्कार विजेते मोलिना यांचे 77 वर्षी निधन झाले तर ते कोणत्या देशाचे होते? ओके, तर मित्रांनो धन्यवाद, भेटू पुढच्या लेक्चरमध्ये.